बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांचा ताफा न थांबल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर कापूस व खोके फेटून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृषी मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे, कपाशी देखील फेकली. नेमकं काय मागण्या तुमच्या काय होत्या? आमचं म्हणणं हे आहे की 15 दिवसापासून गारपीट, पाऊस, वारा या खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसान भरपाईचे पंचनाम्याचे आदेश दिले. पण 24 तासाच्या आत आता 8 दिवस होऊन गेले, 10 दिवस होऊन गेले तरी सुद्धा शेतकऱ्यांना मदत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कृषी मंत्र्यांना आम्ही सांगणार होतो, पण ते थांबले नाही. आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. कापसाला 10 ते 12 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. आज 7 हजार ते 7500 भाव कापसाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना कापूस दाखवून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे. आणि ¡Suscríbete al canal!